नमस्कार, मी संग्राम सोगले आणि मी माझा पहिला व्हिडिओ बनवतोय. मी सांगितलं होतं की मी मराठी चॅनल चालू केलाय, फिटनेस मराठी बाय संग्राम सोगले. मी तर मराठीमध्ये मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे माझं, आणि पहिला व्हिडिओ बनवतो मी पुशअप्सचा, की पुशअप्स कसे करायचे आहेत आणि पुशअप्स किती प्रकारे करता येतात. सो पुशअपमध्ये तुमचे शोल्डर, चेस्ट आणि ट्रायसेप हे तिन्ही पण मसल्स येतात. सो या तिन्ही मसल्ससाठी तुम्हाला पुशअप्स कसे मारायचे आहेत आणि पुशअपचा प्रॉपर फॉर्म कुठला असतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो तुम्ही जे काही पुशअप मारत असाल, मी सांगेल तुम्हाला की तुम्हाला कुठल्या ठिकाणी तुमच्या पोझिशन चुकत आहेत, किंवा तुम्ही इतकं वर्ष करत आलाय पुशअप्स, किंवा मी पण आधी करायचो, तर माझ्या पण बऱ्याच गोष्टी चुकायच्या आधी. आणि त्याच गोष्टी कशा आहेत की जोपर्यंत कोणतं सांगणारं नसतोय किंवा तुम्ही प्रॉपर बघत नाही तोपर्यंत तुम्हाला समजत नाही आहे. तर आज मी पहिल्यांदा जो व्हिडिओ घेतोय, मी एकदम बेसिक लेवलला सांगणार आहे. जसं मी पहिल्या व्हिडिओत माझ्या सांगितलं आहे की पुशअप्सपासून मी चालू करेन. पुशअप्स असतील, पुलअप्स असतील, जोर असतील, बैठक असतील, ह्या सगळ्या गोष्टी चालू करणार आणि त्यानंतर मी मसलवरती येणार. सो आज आपण पुशअप्स करूयात. आणि पुशअप्स कशा प्रकारचे करायचे आहेत, त्यामध्ये हाताची पोझिशन कशी पाहिजे, किती डिस्टन्स पाहिजे, एल्बो कुठे पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी सांगेन. सो एकदम सिरियसली बघा आणि प्रॉपर चेक करा की कसं करायचे आहेत, आणि त्यानंतर सुरुवात करा तुमच्या आधीच्या पुशअप्सच्या टेक्निक्समध्ये आणि पॉम्समध्ये, आणि आत्ताच्या पॉम्समध्ये किती फरक पडतो आहे हा तुम्ही मला सांगा, आणि नक्की सांगा म्हणण्यापेक्षा. आणि ज्या काही तुमच्या कॉमेंट्स असतात त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगत जा की मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत, किंवा आम्हाला ह्या गोष्टी बघायच्या आहेत की कशा करतात. सो आपण सुरुवात करूयात पुशअप्सने. चला, नमस्कार. मी आता पुशअप्स मारायचे सांगतोय की कसे मारायचे आहेत. आधी मी मारून दाखवेल आणि त्यानंतर माझ्याबरोबर आता शरद आहे. शरद माझ्या वडगावच्या जिमचा पार्टनर आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं की जे प्रोफेशनल असतात वर्कआउट करणारे लोक किंवा फिटनेस मॉडेल, त्यांनाच घेऊन बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ बनतात. पण माझं टार्गेट आहे की ते लोक नाही आहेत. माझं टार्गेट आहे तुम्ही लोक जे नॉर्मल रेग्युलर वर्कआउट करतात, ज्यांना फिटनेस करायचं, ज्यांना बॉडी बिल्डिंग करायचं नाही आहे, किंवा ज्यांना बॉडी चांगली ठेवायची. आता शरद आहे की शरद हा प्रोफेशनली बॉडी बिल्डिंग करत नाही किंवा फिटनेस मॉडेल नाही, पण ह्याच्या बॉडीमध्ये बऱ्याच वेळी मी याला व्हिडिओमध्ये घेईन ज्यावेळी मी ते व्हिडिओ करतो, तर तुम्हाला समजेल की ट्रान्सफॉर्मेशन कसे होतात किंवा कसा बदल होतो बॉडीमध्ये थोड्याशा गोष्टी चेंज केल्या तरी. सो आत्ता मी मारेन आधी वर्कआउट करेल, आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कुठल्या पोझिशनला हात कसे ठेवायचे आत्ता सांगेलच, पण त्यावर शरद करत असताना मी तुम्हाला परत सांगेन की पोझिशन कशी चुकते ते. ठीक आहे, सो केअरफुली बघा. बघताना खूप नॉर्मल वाटतं की आपण असं मारायचं, थोडासे चेंजेस असतात आणि त्या चेंजेसमुळे तुमच्या बॉडीमध्ये फरक पडतो. सो पुशअपचे सगळ्यात बेसिक जो फॉर्म असतो तो हात तुम्ही जेव्हा घेता, बरेच लोक अशा हाताचे मेजरमेंट घेऊन घेतात की ह्या मोजून असतो असा. तुम्ही सेंटर कसा काढणार, तो सेंटर कधीच काढता येत नाही आहे. प्रत्येकाला वाटते की आपण सेंटर लावा, पण हा सेंटर कधी येत नाही आहे बऱ्याच ठिकाणी. सिम्पल गोष्ट काय आहे की दोन्ही शोल्डर जे आहेत त्या शोल्डर इतकं डिस्टन्स घ्यायचा. सिम्पल आपल्याला समजते की आपण शोल्डरच्या खाली आपण हात ठेवला, आत असेल तर कळतं आपल्याला. सो शोल्डरच्या बरोबर खाली हात ठेवायचे. सिम्पल आहे, आपली बॉडी सिमेट्रिकल असते तेवढं पाय आपले नॉर्मल पोझिशन घ्यायचे. पाय जे आहेत ते क्लोज पाहिजेत प्रत्येक वेळेस. बॉडी तुमची असेल तर बऱ्याच लोकांची बॉडी ग्लूट खाली जातात, चेस्टवर येते आणि पुशअप करतात. सो एकदा बघा, मी दोन्ही अँगल तुम्हाला दाखवेन की मेन पोझिशन काय असते. सर या कंडिशनला कसं आहे की हात तुमचे शोल्डर डिस्टन्सला ठेवा, नॉर्मल बॅलन्स करा. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ही पोझिशन घेता पुशअपची, पाय क्लोज ठेवा. नंतर आता हा नॉर्मल कंडिशनचा पुशअप आहे. मॅक्सिमम लोक काय करतात म्हणजे आपण मी पण आधी कसं करायचो की हात माझे जे एल्बो आहेत माझे इथं दाखवतो मला. मी ज्यावेळी आता करतोय त्यावेळी माझे एल्बो कसे चेक करा. इथे एल्बो माझ्या शोल्डरच्या मागे आहेत. मी नॉर्मली आपण करायचो त्यावेळी काय कसं असायचं की आपण हे असे हात ठेवायचं. बरेच लोक सांगायचे की एल्बो जे आहेत ते शोल्डरच्या लँडमध्ये पाहिजे. म्हणजे मी सुरुवातीला असंच करायचे पुशअप्स हे. तर ह्या कंडिशनला काय होतं, तुमच्या शोल्डरच्या जॉईंटवरती जास्त प्रेशर पडतो. तुम्हाला शोल्डर करायचं असेल तर पुशअप्स करता येतात. पुशअपमध्ये शोल्डरवरती प्रेस येतोच, पण जी पोझिशन तुमची आहे ती एल्बोची प्रत्येक वेळेस मागे पाहिजे. सो आता मी पुशअप्स केलेत, शरदला मी शिकवेन
कसे करायचे आहेत, सर तुम्हाला समजेल की राईट पोझिशन कुठली असते पेशंटची. शोल्डर डिस्टन्स, ओके गुड, गो डाऊन, चिन अप, पुढे बघायचं, गुड, वरती. आता हा बघा, हा कसा होतो, हात एल्बो जो आहे तो मागे येतो, नॅचरल पोझिशन आपली, गुड, पुढं बघ, गुड, फोर, फाईव्ह, सिक्स. ह्या कंडिशनला कसं करायचं आहे, जो खाली जातं तू करत राहा, ब्रीथ इन, वरती येताना ब्रीथ आउट. प्रत्येक मोमेंटला वरती आला तर तुम्ही एक सेकंद थांबायचं, चीन थोडं ठेवायची, चीन थोडं ठेव, गुड, वरती थांबायचं, गुड, परफेक्ट, गुड, गुड. ही कम्प्लीट मुवमेंट आहे. बरेच लोक काय करतात, हा पुशअप मारतात किंवा फास्ट मारतात, तर किती पुशअप्स मारताय यावरती तुमची बॉडी बनत नाही आहे. तर तुम्ही कसे मारताय, कसा वर्कआउट करताय, फॉर्म्स कसे आहेत, टेक्निक कसे आहेत, ह्या गोष्टी जास्ती मॅटर करतायत. सो नंबरवरती करू नका की मी 500 पुशअप मारतोय, तुम्ही 1000 जोर मारतोय, किती मारताय मॅटर करत नाही आहे, तुम्ही कसे मारताय हे मॅटर करतं. तर ही सगळ्यात बेसिक पुशअपची पोझिशन आहे की ज्यामध्ये शोल्डर डिस्टन्स हात येतील, एल्बो तुमच्या मागे असतील आणि चीन पुढे असेल. एक रिपिटेशन झाली, खाली जाल, ब्रीथ इन, वरती आल, चेस्ट पुश करायचे, फक्त हाताची मुवमेंट नाही आहे, आणि ब्रीथ आउट करायचं. एवढं सिम्पल गोष्टी असतात आणि ह्या गोष्टीच फक्त मॅटर करतात की प्रोफेशनल लोक आणि जनरल फिटनेसचे लोक यांच्या बॉडीमध्ये डेव्हलपमेंटला काय वेळ लागतो. सो हा वर्कआउट फॉलो करा, हा तुमचा जनरल बेसिक पुशअप वर्कआउट आहे. ह्या कंडिशनला जेव्हा तुम्ही बेसिकला करत असतात तर 10 असतील, 12 असतील, 15 असतील, किंवा एका सेटमध्ये कम्फर्टेबल कंडिशनला तुम्ही किती पुशअप करू शकता हे लक्षात ठेवा. लास्ट मोमेंटपर्यंत करा आणि जिथं तुमची पोझिशन चुकत जाते किंवा बॅलन्स जातो किंवा पॉवर संपते त्या कंडिशनला थांबा. जर तुम्हाला रेग्युलर काउंटच करायचे असतील तर मग 10, 15 किंवा रेग्युलर करत असाल आधीपासून तर 25, 4, 5 असे सेट तुम्ही वाढवू शकता. सो पुशअप्स हा बेसिक एक्सरसाइज आहे ज्यामध्ये तुमचे चेस्ट, ट्रायसेप आणि शोल्डर ह्या गोष्टी इन्वॉल्व होतात आणि ह्याच मसलवरती कॉन्ट्रॅक्शन होतं आणि जिथं कॉन्ट्रॅक्शन होतं तो मसल डेव्हलप होतो. आता हा हा पार्ट आहे वर्कआउटचा. प्रत्येकाला वाटतं की जिममध्ये असताना माझी बॉडी बनती आहे, जिममध्ये असताना माझे मसल पंप होत आहेत, किंवा जिममध्ये मी चेस्ट किंवा पुशअप जरी मारले तर चेस्ट माझी पंप होते, ट्रायसेप पंप होत आहेत, पण घरी गेल्यानंतर ते लहान होतं. सिम्पल गोष्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट करता त्यावेळेस जिथं तुम्ही एक्सरसाइज करता ज्या मसलचं त्या ठिकाणी एक्झर्शन होतं, मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं, त्यामुळे ब्लड फ्लो जो आहे तो मॅक्सिमम त्या ठिकाणी जातो, म्हणून ती गोष्ट तो मसल मोठा दिसतो. ज्यावेळी तुम्ही नॉर्मल कंडिशनला येतात जिममध्ये वर्कआउट संपल्यानंतर पण, त्यावेळी मसलचं जे ब्लड आहे ते प्रत्येक ठिकाणी दाल चालू होतं आणि तुमची जी बॉडी आहे ती नॉर्मल दिसते. आता पण नॉर्मल होत नाही बॉडी कधी, ब्रेकडाऊन तुमचा झालाच असतो. ज्यावेळी तुम्ही दिवसभर डायट करता, वर्कआउटच्या आधीचा, वर्कआउट नंतरचा, ब्रेकफास्ट असेल, लंच असेल आणि रात्री पण जेवता तुम्ही, ज्यावेळेस जेवल्यानंतर झोपता त्यावेळेस तुमच्या मसलमध्ये डेव्हलपमेंट चालू होतं. कारण जे काही तुम्ही खाल्लेलं असतं ते न्यूट्रिशन, तो डाएट, ते फूड त्या मसलपर्यंत जातं पहिल्यांदा, जिथं एक्झर्शन झालंय, जिथं जास्ती ब्रेकडाऊन झालंय आणि जिथं गरज आहे. सो त्या ठिकाणी ते मसल टिश्यू तुटले असतात, तिथं मसलची रिकव्हरी होण्यासाठी तुम्ही जो डाएट करता तो पोचतो. आता हा डाएट कुठला असला पाहिजे की ज्यामध्ये प्रोटीन जास्ती आहे, कारण मसल तुम्हाला वाढवायचे आहेत तर तुम्हाला प्रोटीन बॉडीला दिलं पाहिजे. सो प्रोटीनच्या ज्या गोष्टी आहेत त्या आधी येतात वर्कआउटनंतर, सप्लिमेंट लिक्विड फॉर्म जर तुम्ही खात असाल तर ते घेऊ शकता, पित असाल तर, नाहीतर तुमचं अंडी असेल, चिकन असेल किंवा जे काही तुमचं आवडतं फूड असेल, अंडी, चिकन, मटन, दूध आणि दुधाचे पदार्थ, प्लांट सोर्स, एवढेच प्रोटीनचे सोर्स आहेत. आता ह्यातले तुमचे जे असतील तुम्ही खात असाल ते करू शकता. वर्कआउटचे व्हिडिओ झाले तर मी इन बिटवीन डाएटचे व्हिडिओ पण बनवणार आहे की डाएट वर्कआउटच्या आधी कुठला केला पाहिजे, वर्कआउटच्या नंतर कुठला केला पाहिजे. सो आपण आज पहिल्यांदा सुरुवात करतो पुशअपपासून. तर ह्या पुशअपमध्ये जनरली तुमचा ओव्हरऑल चेस्टचा वर्कआउट होतो. आता ह्यामध्ये व्हेरिएशन आहेत ते आम्ही दाखवतो की चेस्टमध्ये 3 भाग असतात, अप्पर चेस्ट, मिडल चेस्ट आणि लोअर चेस्ट आपल्या नॉर्मल भाषेमध्ये. सर ही आता ओव्हरऑल चेस्टची पुशअपची कंडिशन आहे ज्यामध्ये तुमची रेग्युलर पुशअपची डेव्हलपमेंट होते. आता अप्पर चेस्ट ज्याची वीक असते त्यासाठी फक्त पोझिशन बदलणं गरजेचं असतं, लोअर चेस्ट ज्याची वीक असते त्यासाठी फक्त पोझिशन बदलणं गरजेचं असतं.
आणि पोझिशन कसे बदलते, एक तर हाताची कंडिशन किंवा तुमच्या पायाची कंडिशन, कारण बेंचवर करत असताना इन्क्लाइन, डिक्लाइन आणि फ्लॅट या तीन गोष्टी असतात. त्या गोष्टी कशा असतात, तुमच्या बॉडीची तुमची जी पोझिशन असते त्यावर तुमच्या हाताची कंडिशन बदलते. सर ते अँगल बदलतो, त्यामुळे तुमच्या मसलचा जो पोर्शन कॉन्ट्रॅक्ट व्हायचा आहे तिथला एरिया बदलतो. आणि ह्यामुळं कसं होतं की त्या प्रॉपर अँगलमुळं तिथला पर्टिक्युलर मसल फक्त ट्रेन होतो. तर इन्क्लाइनसाठी तुमची बॉडी वरती पाहिजे, कारण तुमचा अप्पर चेस्टचा वर्कआउट करताय, म्हणजे त्यावेळी तुम्ही पुशअप करत असाल त्यावेळी तुम्ही वॉलवरती करू शकता किंवा कुठल्याही कट्ट्यावरती करू शकता, बेंच असेल तर बेंचवर करू शकता. आणि ज्यावेळी डिक्लाइन करायचं असेल त्यावेळी हात जिथं ठेवता तिथे पाय ठेवायचे, म्हणजे काय होतं तुमच्या लोअर बॅकचा वर्कआउट होतो. आता ते पण दोन वर्ष करून दाखवेल तुम्हाला मी. ह्या तिन्हीच गोष्टी तुम्ही आता ऍड करा आणि मला गॅरंटी आहे की पुशअप्सला, बैठकला, पुलअप्सला लोक सेकंड प्रायोरिटी देतात की हे काय आपण कुठेही करू शकतो याची गरज नाही आहे, पण ही सगळ्यात बेसिक गरज आहे. जोपर्यंत तुमचा हा बेस तयार होत नाही आहे, जोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी कळत नाही आहेत की कुठल्या कंडिशनमुळे, कुठल्या पोझिशन्समुळे आणि कुठल्या थॉम्समुळे ह्या गोष्टी डेव्हलप होतात, मसल डेव्हलप होतात, तोपर्यंत तुमच्या बॉडीमध्ये डेव्हलपमेंट होत नाही आहे. रोज जिमला जाणं किंवा रोज वर्कआउट करणं म्हणजे बॉडी डेव्हलपमेंट नसते, तुम्ही फक्त प्रेझेन्सी लावता. सो दोन वेळेस मी अजून व्हेरिएशन करून दाखवेल. फ्लॅटसाठी आता मी दाखवलं हीच. आता इन्क्लाइनसाठी कसं करता येईल, घरी असताना जिमला गेल्या तर तुमच्याकडे बेंच असतातच, पण घरी असताना तुम्हाला कसे करता येतील व्हेरिएशन्स ह्या शिकवतो. आता ह्यानंतर मी सेकंड सेट घेत होतो इन्क्लाइन चेस्टसाठी. मी आता जिममध्ये तर मला बऱ्याच गोष्टी आहेत मी माझी पोझिशन घ्यायला, तर मी कुठल्या ठिकाणी हात ठेवतो आहे म्हणजे ती गोष्ट वरती असेल, जसं मी मला अप्पर चेस्टला कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे, सो तुम्ही तसे ॲडजस्ट करा. मे बी घरचा बेड असेल किंवा टेबल असेल, चेअर असेल, बेंच असेल, एनिथिंग, फक्त पोझिशन तशी चेक करा आणि तो ट्राय करा. आपण बेंचवर करूया. सो इन्क्लाइन चेस्टसाठी म्हणजे अप्पर चेस्ट जे आहे, तर अप्पर इन्क्लाइन आपण कसं करतो, मी बेंच दाखवतो तुम्हाला. इथे आपली इन्क्लाइन पोझिशन आहे, म्हणजे आपण इथं कसं करतो आहे, तर चेस्ट तुमची इन्क्लाइन होते, जिथं नंबर पकडले तुम्ही तर ह्या इन्क्लाइनवरती येतो. आता ही पोझिशन मला नॅचरली करायची आहे विदाऊट वेट किंवा डंबल. मग मला काय करायला लागणार, बॉडीची पोझिशन अशी करायला लागेल. आता ही बॉडी अशी माझी इन्क्लाइन आहे, म्हणजे काय की ही माझी बॉडी आहे वरती आहे पायापासूनचा अँगल माझा. सो ही माझी पोझिशन झाली. ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की एल्बोची पोझिशन सेम असणार आहे, एल्बो जास्ती पुढे घ्यायचे नाही आहे. बऱ्याच लोकांना काय होतं की शोल्डर इतक्या डिस्टन्सला कम्फर्टेबल होत नाही तुम्ही, तर शोल्डरपेक्षा थोडंसं बाहेर तुमची जी कम्फर्टेबल पोझिशन असेल त्या पोझिशनला हात ठेवा. कुठलीही गोष्टी थंबरून प्रमाण नसते की असंच केलं पण असं नसतं, आपण आपल्या बॉडीनुसार बदलू शकतो. तर माझी बॉडी वेगळी आहे, शरीरची बॉडी वेगळी आहे, ठीक आहे. सो हाताची पोझिशन फक्त थोडीशी डिस्टन्स वाढवू शकता, चिन अप, इन्क्लाइन, ओके, पुश. आता हा जो अपरचा पोर्शन आहे, ह्या पोर्शनवरती कॉन्सन्ट्रेशन करायचं, खाली जा, ब्रिदिन, स्ट्रेच होते बॉडी, पुश अप, पुश. त्यावेळी पुश करता त्यावेळी इथून प्रेस करायचं, जे अप्पर चेस्ट असते जिथल्या मसलने तुम्ही प्रेस कराल, कॉन्ट्रॅक्ट कराल, तो मसल डेव्हलप होतो. सो आपण 5 रिपिटेशन घेऊ. पुश, गुड, व्हेरी गुड, 2, 3, 4, 5. आता सेम कंडिशन मी लॅटरल साईडने दाखवतो, कंटिन्यू कर पोझिशन. आता खालच्या पोझिशन थांब. आता हा एल्बो आहे आणि इथं शोल्डर आहे, तर हा इन्क्लाइन पाहिजे. ही पोझिशन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण ट्रायसेपवरती शोल्डरवरती आलं की वरती पुश चेस्ट. ज्यावेळी पुश करता त्यावेळी चेस्ट कॉन्ट्रॅक्ट करायचे, ज्यावेळी खाली जाता त्यावेळी चेस्ट स्ट्रेच करायचे. पुढं आहो, चिन अप, पुढं बघायचं, गुड, कम अप, पुश, गुड, पुश, स्टॉप.
सो हा जो पोर्शन आहे एल्बोचा हा मागे पाहिजे अपर चेस्ट ज्यावेळी करता तुम्ही त्यावेळी चेस्ट तुमच्या ह्या पोझिशनला तुमची अपर वरची बॉडी वर आहे चेस्टची त्यामुळे तुमच्या अपर चेस्टवरती जास्त कॉन्ट्रॅक्शन होतं पण कॉन्ट्रॅक्शन तुम्हाला करावं लागतं कारण मशीन नाही आपण स्वतः करतो वर्कआउट सो तुमचं माइंड जे आहे त्या अपर पोर्शनवरती कॉन्सन्ट्रेशन पाहिजे माइंड टू मसल कनेक्शन झालं पाहिजे त्यानंतरच तो मसल ॲक्टिवेट होतो कॉन्ट्रॅक्ट होतो आता सेम कंडिशनला तुमचे मगाशी जर वर्कआउट केलं तर मिडल चेस्ट झाली ओरल ट्रॅक चेस्टसाठी सेकंड जो सेट होता त्यामध्ये इन्क्लाइन चेस्ट म्हणजे अप्पर चेस्ट झाली आता मी दाखवतो की डिक्लाइन म्हणजे काय की तुमच्या लोअर चेस्टला कसं कॉन्ट्रॅक्शन करायचं किंवा तो मसल कसं कॉन्ट्रॅक्ट करायचं सेम बेंच लागेल फक्त हाताच्या ठिकाणी पाय येतील आणि बॉडी तुमची खाली जाईल म्हणजे डिक्लाइन पोझिशन येईल बेंचवरती कसं होतं आपण डोकं खाली जातं तर बेंच आपण खाली घेतो सेम कंडिशन आहे इथे फक्त इथे बॉडी वेट स्वतःला वापरायचं आहे त्यामुळे इंजुरी चान्सेस खूप कमी आहेत डंबलच्या काय होतं बॅलन्स नाही झाला कदाचित डंबल हातातून पडू शकतात सुटतात आपल्या तर पायावर पडू शकतात किंवा दुसऱ्याचे पडू शकतात इथं कसं आहे हा तुमचा बेस आहे बेस स्ट्रॉंग झाला तर तुम्ही बाकीच्या गोष्टी कधी करू शकता सो आपण जस्ट ट्राय करूया दोन सेकंड मी लोअर कशी लोअर चेस्ट कशी डेव्हलप करायची बेस मागे सो लास्ट व्हेरिएशन जे असतं चेस्टमध्ये जे तुमच्या डिक्लाइन चेस्ट म्हणतो किंवा लोअर चेस्टसाठी तर त्यासाठी तुम्हाला पायावरती ठेवायचे आहेत बेंच मागे बेंच आहे बेंचवर ठेवतो मी तुम्ही बेड असेल तुमचं पॉट असेल पलंग असेल किंवा टेबल असेल खुर्ची असेल फक्त पोझिशन ही मी जी घेतो आहे ती तुम्हाला करता आली पाहिजे सो हाताची पोझिशन सेम शोल्डरची कंडिशन पण आत घेऊ नका थोडंसं बाहेर घेतलं तरी चालतील पायाची पोझिशन कशी असते की प्रत्येकाला पाय क्लोज पण करता येत नाही आहेत सो बॅलन्सिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही कुठलंही पोझिशन घ्या फक्त त्या पोझिशनमध्ये जास्त डिफरन्स नाही पाहिजे एकदम वाईट पण नाही पण जास्त क्लोज पण घेऊ नका जस्ट बी कम्फर्टेबल सो चेक करा की मी कसं मारतो ह्या कंडिशनला काय एक गोष्ट लक्षात ठेवा की जी मेजर लोक सगळे करतात इन्क्लाइन किंवा डिक्लाइन पुशअप मारतात तर तुम्ही पायावर ठेवून पुशअप मारतात बरेच लोक काय करतात तर पाय असे ठेवतात ठीक आहे असे पाय ठेवत आहे आणि ह्या कंडिशनला मारतात आता ह्या कंडिशनला तुमची बॉडी ती फ्लॅट कंडिशनलाच आहे तुमचे पाय वरती नाही आहेत सो बॉडी अशी नाही झाली पाहिजे तर बॉडी तुमचे पाय टोवरती पाहिजेत आणि ही बॉडी अशी नाही इन्क्लाइन अशा ह्या कंडिशनला पाहिजे म्हणजे अप्पर पोर्शन वरच पाहिजे सो गो डाऊन अप अप मी स्टार्ट गुड आता मी सांगतो इथे की बॉडी तुमची आहे ही तर बेंच थोडा खाली आहे माझा फ्लॅट त्यामुळे फ्लॅट वाढते बेंच थोडा वर पाहिजे आणि बॉडी ही कंबर आता खाली गेली बॅक वर पाहिजे येस आता तर व्हेरी गुड 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 व्हेरी गुड स्टॉप सो ही जी पोझिशन आहे ती अशी टेपर पाहिजे तुमची हात खाली बॉडीचं मान खाली आणि पाय वरती पाहिजे त्या कंडिशनला तुमच्या लोअर चेस्टमध्ये कॉन्ट्रॅक्शन होणार आहे सो लॅटरल करूया का सो आता तुम्हाला दिसताना ही बॉडी फ्लॅट दिसते पण ग्राउंडपेक्षा पाय वरती आहे सो अजून थोडं वरती घेऊ शकता आता मारत असताना काय होतं तुमचं की थोड्या वेळानंतर तुमची कमर खाली जाते तर तुमची बॉडी पूर्ण फ्लॅट लेवलला जाते सो हे पोर्शन वर घेतो येस गुड व्हेरी गुड ब्रीथ इन ब्रीथ आउट एल्बोची पोझिशन बघा एल्बो मागे पाहिजे पुढे घ्यायचे नाही गुड मगच चेस्टवरती येतं नाही तर तुमच्या डेल्टच्या जॉईंट्सवरती जास्ती कॉन्ट्रॅक्शन होतं आणि जॉईंट पेन होऊ शकतो ओके सो ह्या चेस्टच्या तीन व्हेरिएशन आहेत फ्लॅट इन्क्लाइन डिक्लाइन सो मी थोड्याशा ज्या चेंजेस सांगितल्या ह्या तुमच्या मला माहिती आहे कारण मी 20 वर्षापासून वर्कआउट करतो आहे मी घरी वर्कआउट करायचो त्यावेळी माझ्याकडून ह्याच मिस्टेक व्हायच्या त्यामुळे बऱ्याच वेळेस मला सुरुवातीच्या काळामध्ये चेस्ट डेव्हलप झाली नाही पण पॉवर वाढत जाते कारण तुम्ही वर्कआउट करतातच सो ट्रायसेप डेव्हलप होत जातात पण डेल्ट आणि चेस्ट ह्याचा वर्कआउट जास्ती होत नाही आहे तिन्ही अँगलने कारण इन्क्लाइनमध्ये जास्ती प्रॉब्लेम होतो आणि डिक्लाइनमध्ये प्रॉब्लेम होतो फ्लॅट सगळे मारतात इन्क्लाइन मारत असताना बरेच जण काय करतात तिथं पण बॉडी तुमची ऑलवेज खाली घेतो तुम्ही
सो बॉडी फॅट पाहिजे आणि त्याच लेवलला तुम्हाला पुशअप करायचे आहेत. सो जी तुमची लेवलची बॉडी अशी सर इन्क्लाइन करताना अशी होईल आणि डिक्लाइनमेंट लोअर चेस्ट करताना खाली होईल, पण ही अशी नाही होणार कंबर खाली आणि हे ह्या लेवल. सो हे लक्षात ठेवा, अशा कंडिशनला कंडिशनला पुशअप केले तर माझी गॅरंटी आहे की तुम्हाला पहिल्या सेशनमध्येच जर तुम्ही प्रॉपरली केलं तर पहिल्या सेशनमध्येच तुम्हाला कळेल पहिल्या वर्कआउटमध्ये की तुमचं कुठं चुकायचं आणि तुम्हाला कुठे चेंजेस केल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये डेव्हलप होईल. सो गाईज बी विथ मी, माझ्याबरोबर राहा. सॉरी थोडे शब्द येतात आधी चॅनलसारखे. सो चॅनलला फॉलो करा, मला गॅरंटीज आहे की तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडेल. सो लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल, पहिला व्हिडिओ आहे, आणि शेअर करा तुमचे जेवढे फ्रेंड्स आहेत किंवा तुमचे फॅमिली मेंबर असतील. बऱ्याच लोकांना काय वाटतं की जिमला गेल्यानंतर कमी एजमध्ये हाईट कमी होते किंवा वर्कआउट खोटा वर्कआउट असतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जिमचा वर्कआउट म्हणजे किंवा जिमची बॉडी म्हणजे डुप्लिकेट बॉडी, असं बिलकुल नसतं. घरी वर्कआउट करणं इथं सेमच असतं, फक्त जिममध्ये मसल टू मसल वर्कआउट होतो. पण हा जो वर्कआउट आहे हा कॉमन आहे, जिममध्ये गेला तरी सेम करावा लागतो आणि घरी असेल तरी सेम करावा लागतो. त्या तीन पोझिशन लक्षात ठेवा आणि अशाच ज्या आहेत तुमच्या पोझिशन्स ह्या पोझिशनमध्येच वर्कआउट करा. सो सेम वर्कआउट किंवा अशा बऱ्याच वर्कआउटसाठी मी माझं चॅनल ओपन केलं आहे, ओनली फॉर मराठी पीपल आणि जे मराठी ज्यांना शिकायचं आहे पण त्यांना प्रॉब्लेम होतो लँग्वेजचा. सो बी विथ मी, माझ्यावर राहा आणि माझं चॅनल फॉलो करा. असे बरेच व्हिडिओ मी बनवणार आहे की ज्यामुळे तुम्ही तुमचा वर्कआउट घरी असलं तरी मिस नाही होणार तुमच्याकडून आणि तुम्ही तुमच्या मसलला ट्रेन करू शकता. सो फिटनेस मराठी बाय संग्राम हे चॅनल आहे, ते फॉलो करा, व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच, पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा.